नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2023 महाशिवरात्र कधी आहे, महाशिवरात्रीची माहिती, महाशिवरात्रीची तारीख, मुहूर्त आणि महाशिवरात्रीला पूजाविधी कशी करायची, त्याचप्रमाणे महाशिवरात्रीला काय काय अर्पण करावे याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्याआधी तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूच्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील विशेष सणांपैकी एक मानला जातो। हिंदू दिनदर्शिकेनुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो। यावेळी 18 फेब्रुवारी 2023 रोजी शनिवारी महाशिवरात्री साजरी होणार आहे। हिंदू मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता। भगवान शंकरांची कृपा आणि आशीर्वाद मिळविण्यासाठी महाशिवरात्रीचा दिवस विशेष मानला जातो। तुम्हाला हे माहिती असेल की धर्मग्रंथामध्ये महाशिवरात्रीला विशेष महत्त्व असून पंचांगानुसार दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते। या दिवशी जो व्यक्ती व्रत पाळतो आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतो, भगवान शिव त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात। यावर्षीच्या महाशिवरात्रीला प्रदोष व्रत देखील येत आहे, त्यामुळेच यंदाची शिवरात्र ही विशेष महत्त्वाची आणि शुभ मानली जाते। महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त। महाशिवरात्रीची चतुर्दशी तारीख 18 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 8:02 सुरू होईल आणि 19 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 4:18 समाप्त होईल। निशिता काळात महाशिवरात्रीची पूजा केली जाते। निशिता काळाची वेळ 18 फेब्रुवारी रात्री 11:52 ते 12:42 पहिल्या तासाच्या पूजेची वेळ। 18 फेब्रुवारी संध्याकाळी 6:40 ते 9:46 दुसऱ्या तासाच्या पूजेची वेळ। रात्री 9:46 ते 12:52 तिसऱ्या तासाच्या उपासनेची वेळ। 19 फेब्रुवारी दुपारी 12:52 ते 3:59 चौथ्या तासाच्या उपासनेची वेळ। 19 फेब्रुवारी सकाळी 3:59 ते 7:05 महाशिवरात्री पूजा पद्धत। महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे वस्त्र परिधान करून देवासमोर हात जोडून महाशिवरात्री व्रताची प्रतिज्ञा करावी। यानंतर शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला अभिषेक करावा, पूजा करावा। जर तुम्ही घरी पूजा करत असाल तर नियमानुसार शुभ मुहूर्तावर पूजा करा। यासाठी प्रार्थनास्थळ स्वच्छ करावे, ते स्थान गंगाजलाने पावन करावे, शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करा, चंदनाचा तिलक लावावा, बेलपत्र, फुले, दिवा आणि अक्षदांनी भगवान शंकरांची पूजा करावी, फळे आणि मिठाईचा प्रसाद द्यावा आणि दक्षिणा अर्पण करा। शेवटी केशर असलेली खीर अर्पण करून प्रसाद वाटावा। ओम नमो भगवते रुद्राय, ओम नमः शिवाय रुद्राय, शांभवाय भवानीपते नमो नमा या मंत्राचा जप करा। या दिवशी शिवपुराण वाचावे। महाशिवरात्रीच्या दिवशीही रात्रीची जागर केली जाते, तसेच शिव चालीसा वाचा। पूजेनंतर प्रसादाचे वाटप करावे। महाशिवरात्रीच्या दिवशी पूर्ण भक्तिभावाने केलेली प्रार्थना नक्कीच मान्य होते, म्हणूनच या दिवशी भगवान भोलेनाथ यांची पूजा नियमानुसार केली पाहिजे। महाशिवरात्रीला शिवाला काय अर्पण करावे? या दिवशी भगवान शंकराला 3 पानांसह बेलपत्र अर्पण करावे। भगवान शंकरांना भांग खूप आवडते, म्हणून या दिवशी दुधात भांग मिसळून शिवलिंगाला अर्पण करा। भगवान शंकराला धतुरा आणि ऊसाचा रस अर्पण करा, यामुळे जीवनात आनंद वाढतो। पाण्यात गंगाजल मिसळून शिवलिंगावर अर्पण करा, यामुळे मनाची चंचलता दूर होते। याचबरोबर आणखीन महत्त्वाचं म्हणजे भगवान शंकरांच्या पिंडीवर भस्म अर्पण करावे। हळदी कुंकू कधीही शंकरांना अर्पण करू नये। याचबरोबर भगवान शंकरांना बेलपत्र वाहताना बेलाचं देठ हे समोर आलं पाहिजे, या पद्धतीने वाहायचं। त्याचबरोबर बेलपत्र शंकरांच्या महादेवाच्या पिंडीवर वाहताना ते पालत्या स्वरूपात वाहायचं आहे, म्हणजेच बेलाच्या पानाचा निमूळत भाग आपल्याकडं आला पाहिजे आणि देठाचा भाग हा भगवान शंकरांकडे येईल। या पद्धतीने आपल्याला बेलपत्र वाहायचं आहे आणि भगवान शंकरांना हळदी कुंकू हे अजिबात वाहायचं नाही,
हळदीकुंकू वाहिल्यामुळे भगवान शंकर हे आपल्यावर प्रसन्न न होता आणखीन क्रोधित होत असतात. त्यामुळे भगवान शंकराच्या पिंडीवर केशराचा तिलक किंवा भस्म तुम्ही अर्पण करू शकतात. तर ही महाशिवरात्र विषयीची छोटीशी माहिती होती. आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि इतरांना देखील ही माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ह्या माहितीचा लाभ होईल. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि ती माहितीसुद्धा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.